आमच्या भाजपच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर हल्ले झाले तर यापुढे जशास तसं उत्तर देऊ असा इशारा आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिलाय. 4 जुलै रोजी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात अधिक संख्येनं भाजपच्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यासाठी गुरुवारी नवी पेठेतील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. या प्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार विजयकुमार देशमुख बोलत होते. आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेला हल्ला हा आम्ही यापुढे खपवून घेणार नाही. आमच्या नेत्यांवर असे हल्ले झाले तर जशास तसं उत्तर देऊ असा इशारा आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी दिला. आज आपल्याला सांगू इच्छितो, असं कोणी भारतीय जनता पक्षाच्या आमदारावर हल्ला करत असेल तर पुढे यापुढे आपलंही उत्तर त्याप्रमाणे देण्यात येईल. कारण एखाद्या माणसाने आपल्या समाजासाठी, आपल्या ओबीसीच्या समाजासाठी न्याय मागण्यासाठी आपण लोकांना एकत्र करत असेल तर ते न्याय मागू नये म्हणून त्यांच्यावर जो हल्ला करण्यात येतो तो ह्या खरंच आज आपण बघतो. हा आघाडी सरकार भ्याड सरकार आहे. एकीकडे आरक्षण आपलं अधिवेशन 1 दिवस किंवा 2 दिवसात अधिवेशन घेतो कारण कुठलंही आपले स्वतःच अडीअडचणी कुठल्या समाजाचा असू द्या, आमदार आपल्या आमदार लोकांनी आपल्या मतदारसंघाचा असू द्या, या सगळ्या अडीअडचणी आपण विधानसभेमध्ये मांडतो आणि त्याला न्याय मिळवून घेण्याचा प्रयत्न करतो. पण गेले 2 वर्ष झालं, 1.5-2 वर्ष झालं, आज आपल्या आपण बघतोय विधानसभाच भरत नाही आणि ते भरलं जाऊ नये यासाठी सातत्यानं प्रयत्न होत आहे. आणि जेव्हापासून कोविड सुरू झालाय, जेव्हा जेव्हा विधानसभा भरलं जाईल तेव्हा कोविड जास्त होत जातं विधानसभाचं तारीख येईल. आणि कारण विधानसभा 1 किंवा 2 दिवसाचं व्हावं यासाठी होत आहे आणि जेव्हा परत जाईल तेव्हा कोविड संपलेलं असतंय अशी परिस्थिती हा निर्माण केली जाते आणि त्यामुळं आपल्याला कोणाला न्याय मिळत नाही. या प्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, महापौर श्री कांचना यन्नम, क्रांती मोर्चाचे नरेंद्र पाटील, सभागृह नेते शिवानंद पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.